पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रामध्ये मिशन लोकसभा सुरू. मुंबई ते नाशिक दौऱ्यामधून जोरदार वातावरण निर्मिती, तर मुख्यमंत्री शिंदेंकडून 45 अधिक जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त. देशाचा विकास होणार ही मोदींची गॅरंटी. अटल सेतू विकसित भारताची एक झलक. पंतप्रधान मोदींकडून देशाच्या विकासाचा संकल्प. पंतप्रधान मोदींच्या हस्ते न्हावा शेवा सागरी सेतूचं लोकार्पण. आजपासून मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार. मुंबईमधून नवी मुंबई अंतर अवघ्या 20 मिनिटांमध्ये पार करता येणार. मोदीराज आल्यावर अटल सेतू तयार. मोदी महाराष्ट्राच्या पाठी चट्टान बनून उभे, म्हणूनच महाराष्ट्रामध्ये प्रकल्पांची निर्मिती. फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. पंतप्रधान मोदींकडून काळाराम मंदिरामध्ये आरती. नाशिकमध्ये भव्य रोड शो. गोदावरीचं जलपूजन आणि काळारामाचं दर्शन घेतलं. मंदिर परिसरामध्ये मोदींकडून साफसफाई. शिवसेनेची घटना दुरुस्ती अवैध होती तर निवडणूक आयोग झोपलं होतं का? नार्वेकरांच्या निकालानंतर अरविंद सावंत यांचा व्हिडिओ बॉम्ब. 2013 राष्ट्रीय कार्यकारिणीतील नार्वेकरांचा फोटोही दाखवला. जरांगे मुंबईमधील आंदोलनावर ठाम. पुढचा प्लॅन 15 जानेवारीला सांगणार. जरांगींच्या आंदोलनामुळे मुंबईतील सुव्यवस्था बिघडणार असल्यास जबाबदारी शासनाचीच, हायकोर्टाची टिप्पणी. उद्धव ठाकरे आज कल्याण डोंबिवली मतदारसंघाचा आढावा घेणार, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आजचा कल्याण डोंबिवली दौरा रद्द. भाजपच्या ताब्यामधील जागेवर अजित पवार गटाचा दावा. भंडारा गोंदिया लोकसभा लढण्यासाठी प्रफुल्ल पटेल शर्यतीमध्ये. महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता. नवी दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार. राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे बैठकीमध्ये ऑनलाईन उपस्थित राहणार. शरद मोहोळच्या खुनामध्ये मदत न केल्यामुळे मुन्ना पोळेकरांना एकावर गोळ्या झाडल्या होत्या. बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. बीडमधील ससेवाडीमध्ये कंटेनर आणि पिकअपचा अपघात. 5 जणांचा मृत्यू. एकाची ओळख पटली, 4 जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. ललित पाटील प्रकरणामध्ये ससूनचे तत्कालीन डीन संजीव ठाकूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. बंडगार्डन पोलिसांनी कारवाईसाठी प्रधान सचिवांकडे परवानगी मागितली. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा. 5 कसोटीच्या मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार.